कंपन्याच्या नावाखाली नेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्या विरोधात आज उजनी धरण संघर्ष समिती तुमच्या दारामध्ये आंदोलनाची आपली भूमिका काय असणार आहे याबद्दल? मुळात हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आघाडी सरकारनं सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवू अचानकपणे घेतलेला आहे। ज्यावेळी एखाद्या धरणातून 5 TMC पाणी दुसऱ्या जिल्ह्यात ओळवायचं आहे त्यावेळी लोकप्रतिनिधींचा आणि सरकारचा समन्वय पाहिजे होता। मुळात हे एक धरण जर सोडलं तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला दुसऱ्या कोणत्याही धरणावर सिंचनासाठी अवलंबून राहता येणार नाही आणि त्यामुळं उजनी धरण हे जिल्ह्याची वरदायिनी आहे, त्याचबरोबर तो जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्राण आहे। अशा पद्धतीनं अचानकपणे 5 TMC पाणी इंदापूरला वळवणं आणि अर्थमंत्र्यांनी तातडीनं 600 कोटी रुपये त्याला मंजूर करणं हे सोलापूर जिल्ह्यावर अन्यायकारक आहे। या आघाडी सरकारचा हा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न आहे। भरणे मामा आमचे पालकमंत्री आहेत, त्यांनी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि एका बाजूला ते पालक असताना त्यांनी जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं नरड दाबणं ही भूमिका अतिशय गैर आणि अव्यस्त अशी आहे। त्यामुळं हा निर्णय तातडीनं शासनानं पाठीमागं घ्यावा, तो पाठीमागं घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडं एक शिवसेनेचा आमदार या नात्यानं सर्व शक्तीपणाला लावून मी प्रयत्न करणार आहे। याची कायदेशीरही आम्ही लढाई लढू आणि वेळ पडली तर हे रक्तरंजित आंदोलनाला सुद्धा जिल्हा तयार होईल आणि त्याची जबाबदारी शासनावर राहील, पण हे पाणी आम्ही जाऊ देणार नाही।